स्वप्नीलला मदत मिळाली असती तर चित्र वेगळं असतं. ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेच्या कोच दीपाली देशपांडे यांनी खंत व्यक्त केलेली आहे. स्वप्नीलला ऑलिम्पिकसाठी निवड झाल्यानंतर 50 लाख रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली होती, ती मिळालेली नसल्याचं सुद्धा दीपाली देशपांडे म्हणतात. राज्य सरकारने या संदर्भात योजनाबद्ध कार्यक्रम हाती घ्यायला हवा अशी मागणी सुद्धा दीपाली देशपांडे करतात. केंद्र सरकार मदत करते मात्र राज्य सरकारची मदत झाली नसल्याची खंत सुद्धा दीपाली देशपांडेंनी व्यक्त केलेली आहे. लाल मातीतल्या कोल्हापूरमधून थेट पॅरिसमध्ये महाराष्ट्रासह देशाचा झेंडा रोवणाऱ्या स्वप्नील कोसाळे यांच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे आपल्यासोबत आहेत. दीपाली मॅडम, खरं तर तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या विद्यार्थ्याने खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा दिली, भारताचं नावही मोठं केलेलं आहे. काय तुमची पहिली भावना असेल? अर्थातच आनंद तर खूप आहे, कारण ह्याच एका क्षणासाठी आम्ही जवळजवळ 12 वर्ष काम करतोय. तर आणि ह्या सगळ्या दरम्यान, म्हणजे 12 वर्ष हा खूप मोठा काळ असतो, आणि मुळात स्वप्नील माझ्याकडे जेव्हा आला तेव्हा तो साधारण 18-19 वर्षाचा होता. आता तर एवढ्या 12 वर्षाच्या त्या कालावधीत एवढ्या अप्स डाऊन्स, म्हणजे एवढे बदल होत असतात त्यांच्या खेळ, म्हणजे क्रीडा जीवनात, त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये, आणि एवढ्या अडथळे पण येत असतात. सो त्यामुळे जेव्हा त्या अडथळ्यांमधून जाऊन आम्ही कोणी काही अचीव्ह करतं तेव्हा त्या अचीव्हमेंटची एक वेगळाच आनंद असतो. मला स्वप्नीलचा तर खूपच अभिमान आहे, कारण एक एक तरुण मुलगा आणि आता इतका मॅच्युअर्ड तो झाला आणि इतक्या कणखरपणे तो तिथे प्रेशरखाली उभा राहून त्याने आपली कामगिरी बजावली, हे खूप, हे बघणं, त्याच्यातले जे त्याच्यातला माणूस म्हणून झालेला जो बदल आहे तो बघणं खूपच मला, त्याने मला जास्ती आनंद झाला आहे. थोडा कदाचित हेच पदक, म्हणजे तो टोकियो ऑलिम्पिकला पण त्याला कदाचित जाता आलं असतं, कारण तेव्हा तो त्यावेळी त्या अशा स्टेजला होता की जसं लहानपणी त्याने क्रीडा प्रमोदिनीमधून नेमबाजीला सुरुवात केली, तर अर्थातच राज्य सरकारचा त्याच्या क्रीडा आयुष्यात किंवा ह्या सगळ्या कामगिरीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण जर ते क्रीडा प्रबोधिनीने तो सपोर्ट नसता दिला, तिथून नसता आला, तर तो कदाचित ह्या खेळाकडेच वळला नसता. तो जो आर्थिक ह्याच्यातला जो कमतरता आम्हाला 2020च्या तयारीत मला खूप जाणवली, कारण तेव्हा त्याच्याकडे धड रायफल चांगल्या ज्या पद्धतीची रायफल हवी होती ती नव्हती. ॲम्युनेशन आम्हाला बाहेरून मागवायचं पण होतं, शिवाय तिथे जाऊन ते टेस्ट करून आणायला लागतं, तर तिथे परदेशी जाण्या इतकी पण आपली कुवत नव्हती. राज्य सरकारचं म्हणाल तर मला असं वाटतं की पुरेसा निधी उपलब्ध नाही म्हणण्यापेक्षा तो योग्य ठिकाणी पोहोचत नाही असं मला वाटतं. म्हणजे जे खरोखर खेळाडू चांगली कामगिरी करतात त्यांच्याबरोबर त्यांच्यापर्यंत ते पोहोचणं खूप आवश्यक आहे. आपलं एवढं मोठं राज्य आहे आणि म्हणजे पूर्ण भारतात सगळ्यात श्रीमंत राज्य आहे, पण आपला खेळातला सहभाग ऑलिम्पिकमध्ये आपले फक्त 4 खेळाडू आहेत. सो हे तितकंसं ते हे काही प्रपोर्शन आहे तर काय तितकंसं चांगलं नाही, आणि आपण खूप ह्यापेक्षा खूप चांगली कामगिरी करू शकतो. ते महाराष्ट्राचा वाटा वाढावा यासाठी महाराष्ट्राने फक्त आर्थिक मदतच नाही एक धोरणात्मक काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित असल्याचं दीपाली मॅडमने आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. कॅमेरामन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, साई प्रबोधनी, दिल्ली.